चर्चा करूयात. आज संध्याकाळी 7 वाजता तसं आपलं एक लेक्चर आहे आय एम पी आणि इम्पॉर्टंट गणितांवरती. संध्याकाळी 7 वाजता आपण चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी लाईव्ह यायला संधी मिळाली आता तुमच्यासोबत चर्चा करायला आलो आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि या ठिकाणी पंढरी फुलारी यांचा पहिला मेसेज, हॅलो सर. यस हॅलो डिअर फ्रेंड, हाऊ आर यू? कसे आहात सगळेजण? आनंदात असाल, सर्वजण मस्त मजेत असाल अशाच अपेक्षा. राईट, ओके, यस. तर यस, नितीन माने आपल्यासोबत आहे, ऋषीराज आपल्यासोबत आहे, हनुमंत आहे, कदम आहे, त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी आता आलेले आहेत. एका धडाधड आता या ठिकाणी कमेंट्स यायला लागल्यात. आता कमेंट्स काय एकदम सुसाट येतील. तर मित्रांनो, किंवा चॅट तुमचे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. असा ॲक्च्युली मी पिक्चर बघायला आलो या ठिकाणी, बघा वातावरण तुम्ही बघू शकता. थिएटर आहे एक आपला, तर तो मराठी चित्रपट बघायला आलो आपलं, भाऊ कदम यांचा पांडू चित्रपट बघायला आलो ॲक्च्युली आज. तर चित्रपट बघणार आहे आज, बघूया. बघितल्यानंतर पण तुम्हाला येईल लाईव्ह थोडासा काय चित्रपट आहे कसा आहे सांगायला. ओके, यस, हाय सर, मी आशिष यस यस आशिष, गुड इव्हनिंग. हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात? छान आहेत ना? यस यस, तुम्ही सर्वजण आनंदात तर मी पण आनंदात. आणि सगळ्यांनी आनंदात राहा, मस्त राहा, मजेत राहा, कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. बोर्डाची परीक्षा होणार आहे, बोर्ड पेपर कसा लिहावा याच्यावरती ॲक्च्युली. यस, या ठिकाणी कदम गोविंद कदम म्हणतो की माझं नाव घ्या. यस गोविंद कदम, तुमचं नाव घेतलेलं आहे. ॲक्च्युली 10वीची बोर्डाची परीक्षा यावर्षी होणार आहे मित्रांनो. यस नो, यस नो काय नाही, पण होणार. आपण परीक्षा होणार या अनुषंगाने आपली तयारी चालू ठेवायची आहे. ओके, परीक्षा होणार आहे. यस, हाय सर, गुड इव्हनिंग, आय एम सोनाली. यस सोनाली, गुड इव्हनिंग सोनाली. याचबरोबर प्रियंका सुद्धा म्हणते येण्यामागचे कारण. ओके ओके, लाईव्ह सहज आलो तुम्हाला तुमच्यासोबत चर्चा करायला. लॉकडाऊन होणार आहे काय? आता काय माहिती बाबा, लॉकडाऊन सध्या सिच्युएशन अशी आहे की आपण काहीच सांगू शकत नाही. परिस्थिती अतिशय वाईट आहे, म्हणजे आपल्या हाता म्हणजे आता काय मध्ये मध्येच पहिली दुसरी तिसऱ्या लाटेची चर्चा चालू आहे. पण आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे, आपण शिकत राहिलं पाहिजे. या ठिकाणी प्रथमेश लाटकर म्हणतो आहे, सर तुमच्यामुळे मला गणित विषय खूप चांगल्या पद्धतीने समजतो. थँक्यू व्हेरी मच प्रथमेश, तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम आपल्यासोबत असंच राहू द्या. यस प्रांजल, मॅथ्सचा लाईव्ह क्लास घ्या. यस अरे मोहिनी, मॅथ्सचा संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह क्लास आहे. बघा 7 वाजता एक सेशन पाहायला मिळेल, जे इम्पॉर्टंट गणित आहे, जे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आय एम पी जी गणित आहेत अतिशय महत्त्वाची, त्यावरती आपण चर्चा करतो आहे मित्रांनो. तर रोज संध्याकाळी 7 वाजता आणि सकाळी 7 वाजता आपला एक सेशन असतो. यस सर, आप छान शिकवता, थँक्यू व्हेरी मच मोहिनी. यशराज 007 गुड इव्हनिंग म्हणतो. यस गुड इव्हनिंग सर, ज्योमेट्रीची पण गणितं घेणार. यस आपण मंडेपासून म्हणजे सोमवारपासून परवापासून ज्योमेट्रीवरती पण चर्चा होणार आहे. प्रत्येक विषयावरती आपण जास्त करून गणित भाग एक आणि गणित भाग दोनवरती आपल्या चर्चा जास्त असणार आहे इतर विषयांपेक्षा. पण ज्योमेट्रीवरती सुद्धा आपण एकदम इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण रोज त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. काळजी करायची नाही आहे, परीक्षा होईपर्यंत सगळी तुमची तयारी झालेली असेल. पेपर कधी आहे? पेपर जे आहे ते मार्च आणि एप्रिलमध्ये असणार आहेत. आता 10वीच्या मार्च महिन्यात होतील. दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होतात, पण यावर्षी थोडासा उशीर होऊ शकतो कारण शाळा ऑलरेडीच खूप उशिरा सुरू झाल्या. त्याच्यामुळे यावर्षी जे काही पेपर आहेत आपले ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी होतात. शक्यतो दुसऱ्या आठवड्यात जाईल आणि वेळापत्रकसुद्धा रेडी आहे, तयार आहे. आणि हे वेळापत्रक जे आहे ते बोर्डानं शिक्षण विभागाकडे दिलेलं आहे. आता त्या शिक्षण विभागाकडे दिलेलं आहे आणि शिक्षण विभाग त्याच्यावरती त्याची मंजुरी देईल. शिक्षण विभाग ज्यावेळेस हिरवा कंदील दाखवेल त्यावेळेस ते बोर्डाच्या वेबसाईटवरती येईल. ॲक्च्युली मागच्या आठवड्यात यायला हवं होतं पण अजूनपर्यंत. ओके, रिषभचा महत्त्वाचा प्रश्न आहे रिषभ जैनचा. सर आमचा अभ्यासक्रम अजून अर्धासुद्धा नाही झाला, आम्ही आता काय करावे, प्लीज सपोर्ट मी. हे बघा रिषभ, काही काळजी नको करू. तुमचा अभ्यास अर्धा काय शून्य जरी झाला असेल ना तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता, तुम्ही टॉपला येऊ शकता. या संदर्भात मी एक व्हिडिओ अपलोड करेल लवकरच. जर तुमचा अभ्यास 0% जरी झालेला असला तरी तुम्हाला पास कसं होता येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येईल यावरती आपण काही टिप्स देणाऱ्या व्हिडिओज बनवू. रिव्हिजन कशी करायची यावरती सुद्धा प्रांजलीचा जो काही मत आहे, प्रांजलीने जो काही प्रश्न मांडला आहे रिव्हिजन कशी करावी त्यावरती पण चर्चा करू आपण. यस नीता, थँक्यू व्हेरी मच तुमच्या कमेंट्स. सानिया शेख म्हणते, सर मला तुमच्यामुळे खूप मॅथ्समध्ये मदत झाली. सानिया थँक्यू व्हेरी मच. सानिया तुमचं प्रेम शुभेच्छासोबतच असू द्या. त्याच्यानंतर गुरुप्रसाद जो आहे, गुरुप्रसादला 40 पैकी 34 गुण मिळाले. व्हेरी गुड गुरुप्रसाद, चांगले मार्क मिळाले तुला, असेच मार्क मिळाले पाहिजे. सर आमचा अभ्यास ओके. सर शाळा केव्हा बंद पडणार आहे? शाळा बंद पडणार याच्या मागे नका लावू. बऱ्याच अडचणींवरती मात करून आज
शिक्षण व्यवस्था जी आहे ती उभी राहते. सगळ्यात मोठं नुकसान जे आहे या कोरोनाच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेचं झालेलं आहे, आणि आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळा बंद पडाव्यात अशा अपेक्षा करू नये आता या काळामध्ये. कारण ज्या देशाचा एज्युकेशन जो आहे कच्चा आहे, तर एज्युकेशनला कमी एज्युकेशन जे आहे ते खूप कमी प्रमाणात जिथं व्हॅल्यू दिली जाते किंवा ज्यांचं एज्युकेशन कमी असतं तो देश खूप मागं राहू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला आता पुढं जायचं असेल, एक ग्रीप पकडायची असेल देशाला आणि आपल्या फॅमिलीला आणि आपल्या सगळ्यांना पुढं जायचं असेल, तर एज्युकेशन जे आहे ते सुरू राहिलं पाहिजे, शाळा सुरू झाल्या पाहिजेत चांगल्या धमाने, कॉलेजेस सुरू झाले पाहिजेत. ओके सर, सकाळी लाईव्ह तास घ्या. सकाळी 7 वाजता मित्रांनो असतं बघा, एक लेक्चर असतं रोज सकाळी 7 वाजता. उद्या संडे आहे, उद्या नसेल पण सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 वाजता असतो. सर तुम्ही कुठे आहात सध्या? आता मी इथे चित्रपट बघायला आलेलो आहे, इथं थिएटरजवळ आलेलो आहे, थिएटर आहे इथे. तर आज मी आपला पांडू चित्रपट जो यांचा भाऊ कदम यांचा आहे तो बघणार आहे. तर थोड्या वेळाने मी आता थिएटरमध्ये जाईल, अजून टाईम आहे, 5 मिनटं बाकी आहेत ॲक्च्युली. तर मी पोहोचेल आतमध्ये जातो, आता तिकीट पण आता आहे माझ्याकडं. तर बघूयात आपण, आता जाईल मी आतमध्ये एका मिनटात, तिकीट काढतो पहिला. एक मिनटं फक्त मित्रांनो, थोडासा जरा आपण ओके. बाबा काय बाबा असे येस, अजून कोणाचे काय प्रश्न? सर सायन्सचा व्हिडिओ बनवा मित्रा, सायन्सचा पण आपण व्हिडिओ बनवू, काय काळजी नका करू. प्रत्येक विषयाच्या व्हिडिओज बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, तर तुम्ही काळजी करायची नाही आहे. बाकीच्या विषयांच्या आता आपण, बाकीचे काही टीचर्स आहेत ते व्हिडिओ बनवतील. मला तर खरंच माझे नाव घ्या, ड्रीम क्रिकेटर नाव काय तुझं बाळा? माझे नाव घ्या म्हणतो, ड्रीम क्रिकेटर नाव आहे या ठिकाणी. यस, तुम्ही खूप छान शिकवता, थँक्यू व्हेरी मच. सर तुम्ही डिप्लोमा व्हिडिओ आहेत का? डिप्लोमाच्या व्हिडिओ मागे बनवल्या होत्या पण कमी आहेत. आपल्याकडे 8वी 9वी 10वीच्या व्हिडिओ भरपूर असतील, जवळपास 2500च्या वरती 8वी 9वी 10वीचे व्हिडिओ आलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. यस, ड्रीम क्रिकेटर नाव काय आहे? नाव तर घेतलेलं आहे आपण तुमचं. यस ओके, बापरे बऱ्याच कमेंट्स आहेत. हां यस, बाळासाहेब बाळासो जाधव आपलं पण नाव घेतलं आहे. अरे बापरे, प्रबल प्रबल जाधव काय? ओके सर, बोर्ड पेपर कसे लिहावे या संदर्भात एक व्हिडिओ आपण बनवले होते, तिला जवळपास 7.5 लाख व्ह्यूज आलेले आहे. तर तुम्ही बघा, ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, की बोर्डाचा पेपर कसा लिहावा, प्रश्नपत्रिका कशी लिहावी या संदर्भात आहे. सर मला तुमच्यामुळे मॅथ्सला आउट ऑफ मार्क्स मिळाले. ओके व्हेरी गुड, थँक्यू. तर मला असं वाटतं मी आता थांबतो आणि आपण नंतर मी येईल पुन्हा लाईव्ह, कारण जवळपास 4 मिनटं राहिले, 6:30चा शो आहे. ओके यस यस, 11वीचे लेक्चर घेता का? 11वीच्या ऑलरेडी काही बऱ्याचशा व्हिडिओज आपण दोन्ही भागाच्या, मॅथ पार्ट 1 आणि मॅथ पार्ट 2च्या दोन व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजे पहिल्या एक एक प्रकरणाचा व्हिडिओज आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ओके, गणित भाग 2चे पण बोर्ड क्वेश्चन घ्या. यस घेणार आहे आपण, मंडेपासून सोमवारपासून तुम्हाला गणित भाग 2चे पण सेमी इंग्रजी घ्या काय? ओके, ड्रीम क्रिकेटर सेमी इंग्रजी आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या डोक्यामध्ये आहे सेमी इंग्लिश, या पुढच्या आठवड्यापासून सुरू करायचा विचार चालला आहे. अमृता सर प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर, ओके आपण आहेत आपल्याकडे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर, ते आपण लवकरच तुमच्यासोबत शेअर करू. ओके यस, बाय सगळ्यांना, लवकरच भेटू. आता संध्याकाळी 7 वाजता बघा तुम्ही, लेक्चर्स आहे, संध्याकाळी 7 वाजता अटेंड करा आपल्याच यूट्यूब चॅनलवरती. मॅथमॅटिक पार्ट 1चे अतिशय महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यावरती चर्चा होणार आहे. ओके बाय सर्वांना, काळजी घ्या सर्वांनी, बाय बाय सर्वांना. ओके टाटा, 7 वाजता भेटू, 7 वाजता या सर्वांना पुन्हा लाईव्ह. हां ओके बाय बाय. सानिया पटेल बाबा नाव घेतलं, सानियाचं नाव घ्यायचं होतं, सानिया पटेल. ओके यस बाय. इंजिनियर व्हायचं आहे, कोणता कोर्स करू? ओके, कोर्स करायची आवश्यकता नाही, 10वी 5 झाल्यानंतर तुम्ही पुढे डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकता डायरेक्ट, किंवा 12वीनंतर इंजिनिअरिंग करू शकता. ओके वा, धनश्रीला 40 पैकी 38 मार्क मिळाले, व्हेरी गुड. यस बाय बाय सगळ्यांना, आता बाय टाटा.